अस्थमा किंवा दमा हा एक सामान्य आजार झालाय. बऱ्याच लोकांना याचा त्रास असतो. दम्याला क्रॉनिक आजार असंही म्हटलं जातं. क्रॉनिक आजार म्हणजे खूप दिवसांपासून असलेला आजार. विशेषतः थंडीमध्ये आणि पावसाळ्यात आभाळ भरून आल्यावर दम्याचे अटॅक येत असतात. हिवाळ्यात हवा कोरडी असते. कोरड्या हवेमुळे श्वास घेताना अडथळा निर्माण होतो. मुळात दम्याच्या रुग्णांना श्वसन मार्गात सूज आल्याने फुफ्फुसापर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यास अडथळा येतो आणि कोरड्या हवेमुळे हा त्रास बळावतो. त्यामुळे दम्याचा अटॅक येण्याचं प्रमाण वाढतं. आज आपण दम्याच्या रुग्णांनी हिवाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणार आहोत. उबदार कपडे घाला. दम्याच्या रुग्णांनी हिवाळ्यात थंडी टाळण्यासाठी उबदार किंवा लोकरीचे कपडे घालावेत. घसरलेलं तापमान आणि थंड वारे एकत्र येणं हिवाळ्यातील अडचणी वाढवतात. त्यामुळे त्यांच्यापासून शरीराचं रक्षण करण्यासाठी उबदार कपडे घाला. दम्याच्या रुग्णांनी हिवाळ्यात शक्यतो धुरापासून दूर राहावं. अशा रुग्णांसाठी धूर घातक ठरू शकतो. तुमचा पलंग स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि खोलीत धूळ नसेल याची खात्री करून घ्या. कोमट पाणी प्या. हिवाळा सुरू होताच लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास होऊ लागतो. अशा हवामानात नेहमी कोमट पाणी प्यावं. कोमट पाण्याने फक्त घशालाच फायदा होत नाही तर फुफ्फुसातील श्लेष्माच्या समस्येपासूनही बचाव होतो. दारू आणि सिगारेट पासून दूर राहा. सायनस आणि दम्याच्या रुग्णांसाठी दारू आणि तंबाखू दोन्ही विषासारखे. म्हणूनच हिवाळ्यात या लोकांनी दोन्ही गोष्टींपासून लांब राहायला हवं. थंडीत या गोष्टींचं सेवन केल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात. घराबाहेर पडू नका. हिवाळ्यात पडणारे तापमान आणि थंड वारे टाळण्यासाठी घराबाहेर पडू नका. या ऋतूत सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. काही कारणास्तव घराबाहेर जावं लागत असल्यास उबदार कपडे घालावे. थंडीपासून आपलं संरक्षण करण्यासाठी पायात उबदार शूज घाला आणि कान झाकून ठेवा.